चौथी बातमी कोटला टेस्ट आणि मैदानातील रडी चढावाची. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि विक्रम हे समीकरणच बनलंय. दिल्ली टेस्टमध्येही त्यानं विक्रमी 6वी डबल सेंच्युरी झळकावत नवा इतिहास रचला. सर्वाधिक डबल्स करणाऱ्या कॅप्टन्सच्या यादीमध्ये त्यानं कॅरेबियन बॅटिंग लिजंड ब्रायन लाराला मागे टाकलंय. विराट कोहली टीम इंडियाचा सेंचुरी किंग. अशीच काहीशी ओळख आता त्याची क्रिकेट जगतामध्ये झाली आहे. क्रिकेटचा फॉर्मॅट कुठलाही असो, कोहली मैदानावर येणार आणि सेंचुरी झळकवणार ही आता काळ्या दगडावरची रेख झाली आहे. दिल्लीच्या फिरोजच्या कुठला मैदानावर कोहली नावाचं वादळ चांगलंच घोंगावलं. लंकन बॉलर्सला त्यानं आपल्या बॅटिंगच्या जोरावर सळोखी पळो करून सोडलं. त्यानं आपल्या टेस्ट करिअरमधील सर्वोत्तम इनिंगपैकी एक इनिंग खेळत डबल सेंच्युरी झळकवली. विराट कोहलीनं आपल्या टेस्ट करिअरमधील 6वी डबल सेंच्युरी झळकवली. आता तो क्रिकेट जगतामध्ये सर्वाधिक डबल सेंच्युरी झळकवणारा एकमेव कॅप्टन बनलाय. त्यानं वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचा 5 डबल सेंच्युरीजचा विक्रम मोडीत काढला. त्याचप्रमाणे सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या 6 डबल सेंच्युरीजच्या विक्रमांशी बरोबरीही त्यानं केली. सर्वाधिक सेंच्युरी झळकवणाऱ्या बॅट्समनच्या यादीत कोहली आता 6व्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे विराट सलग 2 डबल सेंच्युरीज ठोकणारा 6वा आणि भारताकडून विनोद कांबळीनंतर दुसरा क्रिकेटर ठरलाय. क्रिकेटच्या मैदानावर सध्या विराट कोहलीचाच बोलबाला आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये त्याचाच जलवा पाहायला मिळतोय. त्यामुळेच त्याची तुलना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी होऊ लागली आहे. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव्हन स्मिथ, इंग्लंडचा जो रूट आणि न्यूझीलंडचा केन विल्यम्स याच्याबरोबरही त्याची चुरस पाहायला मिळते आहे. सध्याच्या घडीला हे 4 बॅट्समनच टेस्टमध्ये आपला बेस्ट परफॉर्मन्स देत आहेत. विराट कोहलीनं 287 बॉल्समध्ये 243 रनची झंझावाती इनिंग खेळली. त्याच्या या इनिंगमध्ये 25 फोरचा समावेश होता. अपार मेहनतीच्या जोरावरच कोहली यशाची एक एक शिखर पादाक्रांत करतोय. त्याला आणखी 9 विक्रम सध्या खुणावत आहेत. कोहलीनं आपला फिटनेस आणि फॉर्म असाच कायम राखला तर आगामी काळात त्याला रोखणं प्रतिस्पर्धी टीम्सना चांगलंच कठीण जाणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. दिल्ली टेस्टच्या दुसऱ्या दिवस अखेर श्रीलंकेचा स्कोअर 3 विकेट्स गमावत 131 आहे आणि लंकन टीम 405 रन्सनी पिछाडीवर आहे. नाट्यमय घडामोडींसाठी ठरलेल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीनं पुन्हा एकदा डबल सेंच्युरी झळकावली. श्रीलंकन टीमनं प्रदूषणाचा त्रास होत असल्याचा बहाणा केल्यामुळे रागावलेल्या कोहलीनं 7 विकेट्स 536 रन्सवर भारताची इनिंग जाहीर केली. तर लंकेनं पहिल्याच बॉलवर पहिली विकेट गमावली तर 14 रन्सवर दुसरी आणि 75 रन्सवर लंकेची तिसरी विकेट भारतानं काढली. दिवस अखेर लंकेकडून दिनेश चंडीमल 25 तर अँजेलो मॅथ्यूज 57 रन्सवर खेळत होते. मॅच दरम्यान प्रदूषणाचा त्रास होतो म्हणून काही लंकन खेळाडू मास्क लावून मैदानात उतरले आणि याबाबत त्यांनी अंपायरकडे तक्रारही केली. मात्र मॅच रेफरीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मॅच सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.